त्यांची लाचारी 2019 मध्येच दिसली. मोदीजींचे फोटो लावून निवडून आले आणि सत्तेकरता लाचार होऊन त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत ते गेले. मग त्यांनी लाचारीचं आम्हाला सांगू नये. खरं म्हणजे MIM सोबत ते गेले काय नाही गेले काय, त्यांचे लोक आज जनाब बाळासाहेब ठाकरे लिहून राहिले आहेत, त्यांचे लोक अजान स्पर्धा घेऊन राहिलेले आहेत, त्यांचे लोक उर्दू घर बांधून राहिलेले आहेत. त्यामुळे हे स्पष्टच आहे की त्यांची लाईन कुठली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीय प्रश्नांवर मोदीजींना ते विरोध करतात. खरं म्हणजे 370 मुद्द्यावर जेव्हा संपूर्ण देश एक होता 370 मुद्द्यावर, हे विरोध करत होते. इतिहास तपासावा भाजपने असं त्यांनी, त्यांना इतिहासच माहिती नाही. इतिहास या देशाचा हाच आहे की 370 हटवणारी भारतीय जनता पार्टी आहे, राम मंदिर बांधणारी भारतीय जनता पार्टी आहे. आणि ज्यावेळेस लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा कोणी लावू शकत नव्हतं, त्यावेळेस शिवसेना नव्हती गेली लावायला, बीजेपी गेली.